इथे आमचा सकाळचा आईचा आणि माझा पहिला चहा ठेवलाय, तर आणखी उकळायचंय, छान आल्याचा चहा ठेवलाय, तर याला उकळू दे। तर इडलीचं पीठ ना चांगलं भिजलंय, तर फुगून आलंय छान। तर ना आता ह्याला ना एक सारखं मी हलवून घेणार, आता कसं दिसतंय आणि मी हलवल्यानंतर कसं दिसतंय हे मी दाखवते तुम्हाला। आणि इथं सांबरसाठी ना मी आत्ताच चिंच भिजत घातलंय, तर चिंच गुळ पण वापरते मी यात। तर चला तर मी आधी ना ह्याला मी ढवळून घेते एक सारखं ना या पिठाला असं ढवळून घेतलंय। तर अगदी ना पीठ हलकं झालंय, एकदम फ्लफी म्हणतात ना तसं। तर ह्याला बाजूला ठेवणं आता, चहाकडं बघ ना। तर ह्या दूध ओतून घेणं आता। आज सकाळचा ना नाश्त्याचा बेस इडलीचा होता, म्हटलं आधी सुरुवात इडलीनेच करावी। तर आधीच मी तेल वगैरे लावून ठेवलेलं इडलीच्या पात्रांना, आणि लगेच पटापट ना इडलीचं पीठ घालायला चालू केलं। आणि त्याच्या अगोदर ना गॅसवरती पाणी वगैरे उकळायला ठेवलं होतं भांड्यामध्ये। आणि माझं इडलीचं कसं पाच पात्राचं असल्यामुळे लगेच आवडतं, आणि चटणीची पण पूर्ण मी तयारी करून ठेवलेलं आहे, जसं की लसूण आलं वगैरे लगेच ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं। विचार केला की आधी तडका मारून घ्यावं चटणीची, कारण की ह्यांना सकाळी लवकर जायचं असतं शेताकडे, त्यामुळं मला खूप लवकर आवरणं गरजेचं असतं, नाहीतर ते लवकर येत नाहीत। तर छान तडका मारून घेतलंय, मिक्सरच्या भांड्याचं जे राहिलेलं असतं ना पूर्ण पाणी घालून घालून पूर्ण घ्यायचं, अशी माझी आई नेहमी म्हणते, अजिबात वाया घालू द्यायचं नाही। मीठ वगैरे मी काढताना अजिबात घालत नाही, मीठ वगैरे घालून घेतलं। तर रात्रीची डाळ होती त्याचं सांबर बनवा म्हटलं, फक्त त्यात कांदा टमाटर आणि लसूण खोबरं कोथिंबीर वगैरे ॲड केली। आणि तोपर्यंत विचार केला की इकडं इडली पण तयार झालेली, इडलीचं गार होईपर्यंत म्हटलं इकडं खोबऱ्याची चटणी चालू आहे, तर इकडं सांबर वगैरे करणं चालू होतं। तर ठेचलेलं लसूण वगैरे सगळं मी आधीच तयारी करून ठेवलेली, त्यामुळं ना पटापट मला तडका द्यायला पण सोपं जातं। आणि कढीपत्ता पण आपल्या घरच्याच असल्यामुळं ना खरंच तडका देताना सुद्धा एकदम वास खूप छान येतो, देशी कढीपत्ता आहे। तर ह्यांचं मध्येच चालू होते की अश्विनी तुझं झालं का, कारण की त्यांना लवकर शेताकडे जायचं होतं। त्यांना म्हटलं 2 मिनिटं थांबा, लगेच तुम्हाला रेडी करून देते। इकडं सांबर वगैरे होईपर्यंत ना इडल्या पण छान गार झाल्या होत्या, त्यामुळं ना पटापट काढायला मदत होतं। काय होतं गरम गरम मध्ये काढलं ना चिटकायची जास्त शक्यता असते। खरंच इडली पण खूप ना लुसलुशीत पांढरी शुभ्र जाळीदार झालेली होती। तर इडलीचं ना दुसरं बॅच लावून घेते तोपर्यंत, जेणेकरून ना बाकीचं करेपर्यंत ते पण गार होईल। आणि ताटाला एखादा डोसा असतो आईच्या ह्यांच्या सईपरीच्या, तर डोसा पण लगेच गरम गरम करून घेतला। इथं ना ह्यांचं ताट तयार केलंय, तर इथं सांबर खोबऱ्याची चटणी छान डोसा आणि इडली, तर ह्यांना देणार मी आता हे ताट। तर हे ना आईसाठी डोसा तयार होतो इकडं, तर सईला इकडे डोसा तयार केलाय, तर आईसाठी ताट तयार करणं चालू आहे। कोब्याला पाणी घालण्यासाठी जे बांध केलं होतं ना ते मी उकरून देत होते खोऱ्याने, तर मुलं मला मदत करत होते, मुलांबरोबर आईंची पण मला खूप मदत होत होती। तर खरंच खूप घट्ट बसलेलं होतं पाण्यामुळं हे कोब्याला व्यवस्थित जे पाणी राहण्यासाठी खप्पे केले होते ना, तर पाणी कोब्याला बाद झालंय, तर आम्ही सगळे काढतोय। तर मी खोऱ्यानं असं काढते आणि आई परी सई, तर सगळे कामाला लागलेत, तर मला खूप दम भरलाय। ते पाणी घालून घालून ना ते जे मातीचं असं ते लावलं होतं ना ते आडवं पाणी जमणे म्हणून, तर अगदी घट्ट झालंय अक्षरशः ना खोंदायला येईना मला,
तर हे छोटे हा बांध सॉरी सईला माहिती आहे मला माहित नाही बांध बांध केलेलं होतं तर छोट्या छोट्या पाटे घेऊन हे तिघं टाकतायत तर मी काढते तर काम वगैरे सर्व झाले आता असे कुठे सकाळचे 9 वाजलेत ही लाडूबाई पारुशी आणखीन ही आंघोळ करायची तर आता उठून कामाला लागले तसंच माझं ना दुहेरी काम चालू आहे झाडांना तिकडं पाणी देणं पण चालू आहे तर तिकडे झाडात मी पाईप टाकलंय तर आता मला बदलायचं आहे पाईप कारण की तिथलं आळं आत्ता भरलंय कोबा करून झाल्यानंतर ना थोडंसं काम बाकी होतं जसं की ना मला धुणं आणि भांडी करण्यासाठी सेपरेटली अशी जागा पाहिजे होती ज्या कट्ट्यावरती आई आणि परी बसलेत ना तिथं पाण्याची टाकी ठेवायची आणि तर धुण्यासाठी करायचं जेणेकरून मला इथं पाणी घ्यायला पण सोपं पडेल तर आज खूप दिवसांनी हे लोक आलेले होते तर त्यांच्यासाठी चहा ठेवला होता मी ह्यांनी म्हटलेला चहा ठेव तर त्यांच्यासाठी चहा तयार झाला आहे तर चहा वतून मी आता त्यांना दिलं जाणार आहे तर कामगारांसाठी चहा खास ना आमच्याच बागेतलं ना गवती चहा वगैरे घालून चहा केलेला जेणेकरून ना थोडंसं फ्लेवर वेगळा येईल रोज आल्याचा चहा असतो म्हटलं आज गवती चहा करावं टेस्ट थोडंसं वेगळं खास करून ना गवती चहा आईंना आमच्या अजिबात आवडत नाही पण मला खूप आवडतं तर आमच्या शेजारचे एक आजीबाई आज ना मळ्याकडे यायला थोडंसं उशीर झाला तर घरात थोडंसं काम चाललंय तर गवंडी लोक पण आहेत थोडं उशीर आलंय आज ना परी म्हटले की आज बिना कँडेचं वगैरे शिकणार आहे सुरुवातीला तिला 2 वेळेस कँड वगैरे बांधून पाण्यात टाकू आणि नंतर ना फक्त रस्सी वगैरे फेकायची बघू आज तिची तयारी किती सोनू बाबा लिहू दे की ग तिला पोहायला येते ना त्यामुळे तिला मज्जा वाटते का नाही लोट ना तू बाबांकडनं बांधून घे लवकर कँडचा आज हे परी सोबत जाणार नाहीत तर परी ना स्वतः आज पाण्यात जाणार आहे बघू तिचा कॉन्फिडन्स तू पण अंगार करून घेतेस काय सावकाश एकदम असं दिदी कशी उतरते एकदम हो हा सोनू तू बाजू सरक तू हा जा एक नंबर हा हा एक नंबर मस्त अरे बापरे जलपरी जलपरी एक नंबर पाय बघा पाय कशी करते छान सुधारणा बरीच झाले बर का कोण येते बघू फर्स्ट सई येते का सौम्य येते बघू बघ तुझ्यापेक्षा हात भारी आलो कसं आहे कसं वाटतंय आहा बाबांना आनंद होत असेल का नाही खुश खुश टेकताय कसं काय टेकताय छान वाटतंय ना परी आता पोहायला आलेल्या तर खरंच परीमध्ये खूप प्रोग्रेस झाले तर खूप छान पोहते ती परला जेव्हा पोहायला आणत होतो ना तेव्हा म्हणत होते की मी खाली उतरतच नाही एक दिवशी मला प्रश्न विचारले की आई तुला पोहायला येत आहे का मी सहज म्हणले की नाही येत तर मला म्हणते मी तुझ्यावर गेली तर मी पण पोहत नसते तर आता तिचा कॉन्फिडन्स वाढलाय तर छान पोहते अजिबात मळ्याकडं नकोच म्हणत होती बाबा पोहायला नेतात म्हणून आता स्वतः येऊन तयार झाले तर छान पोहायला लागले तर हे नाहीतच आतमध्ये आज हे उतरलंच नाहीत फक्त दोघींचीच मजा चालले तर छान चालले काय झालं छान 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 तर आज पण ना खूपून आहे उन्हाळ्यातलं आमच्या मळ्यातील दृश्य आहे ए चला बाहेर आता सोनू चला 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 ते गडी येते चला चल लवकर सोनू परी यांनी बाहेर चल चल लवकर संध्याकाळच्या जेवणामध्ये ना आज एकदम साधी खिचडी बनवणार आहे मसुरीची डाळ वगैरे घालून तर जेव्हा ना मसाले भात किंवा खिचडी भात वगैरे असतो तेव्हा मी गॅसवरतीच बनवते कुकरमध्ये तेव्हा चुलीवरती अजिबात बनवत नाही आणि सकाळची भाजी वगैरे सगळे संपले आणि त्यात सईला ना दोडक्याची भाजी वगैरे अजिबात आवडत नाही तर तिला वांग्याची आमटी प्रचंड आवडते तर वांग्याची आमटी ना गॅसवरती फक्त तडका दिला आणि हाय असं ना चुलीवर नेऊन ठेवायचं तर निवांत शिस्त तर बाहेर वांग्याची भाजी ठेवली तर इथे खिचडीसाठी बरेच मी तयारी करून ठेवली आहे आत इथे खिचडी वगैरे लावणार तर बाहेर तिथे वांगे शिजायला ठेवले
इथं ना चुलीवरती मस्त वांग्याचा रस्सा शिजतोय, तर छान कट येऊ लागलं ह्याला, तर अगदी म्हणतो आचेवर त्याला जाळ ठेवलंय मी, त्यामुळे ना अगदी व्यवस्थित शिजतोय. तर खिचडीसाठी ना मुलांना कांदा टमाटर जास्त आवडत नाही, तर लगेच काढता यावं म्हणून थोडीशीच घेतले मी टमाटर. तर टमाटर, उभा कांदा ह्याला हलवली की सुट्टा होऊन जातो हा कांदा, तर कढीपत्ता आणि घरचा देशी लसूण आहे फक्त ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये, आणि बटाटा आहे, शक्यतो मी बटाटा धुवूनच घेते असं, आणि इतकं तांदूळ आणि मसुरीची डाळ आणि पाणी वगैरे तर आपण घेतच, तर हे पण पाणी आणि हे कुकरमध्ये मी करणार आहे खिचडी. तर इथं या चिमणीचा कालवा चालू आहे, तर तिची पिल्ले ना इथं लसणाच्या पेंडीवरती आहे, तर तिचे पिल्ले ना आता दिसू लागले, दिसत असतील तुम्हाला, तर थोडंसं ना तिचं डोकं दिसतंय त्या चिमणीचं, तर पिल्लू बरंच मोठे झालेत आता. खिचडीला मी भाजी कमी वापरते आणि आमच्या आईना तुपातलं आवडते, तर थोडं तूप अंदाजाने जास्तीचं पडलं तरी पण काय प्रॉब्लेम नाही. तू चिमणी ना सारखी येते, तर घरात ना आमचं किचन आहे ना पक्षीखाना झालंय सध्या तरी. मुलं असं खात नाहीत म्हणून ना कधी तर मी अशी खिचडी बनवते, नेहमी ना तुरीची डाळीची बनवते, तर फक्त हळद टाकायची आणि तुरीची डाळ टाकायची, बस तुपा बरोबर खायची. तर जास्त खिचडी आमची तीच असते. तर घरचा काळा मसाला आहे तरी सगळं राहणार आहे. अजिबात यात मिरची टाकून घेते मी. तर तांदूळ ना सुरुवातीला असं तांदूळ ना 5 मिनिट असं कुकरमध्ये बिन पाणी घालता असंच तेलामध्ये फ्राय केलं आणि अलगद ना असं झाकण ठेवलं बस, तर पाणी वगैरे मोजून घातले आता त्याच्यामध्ये, तर शिजत ठेवले खिचडी. तर बनवून झाल्यावर दाखवते तुम्हाला. त्या पिल्ल्याची आई आहे ना, तर त्या पिल्ल्याला कशी खाऊ घालते बघा, तर त्याच्या चोचीमध्ये चोच घालू. तर इथं मसुरीच्या डाळीची ना खिचडी तयार. तर आपला काळा मसाला घालून केलंय, तर खूप छान पटपटीत झालंय. तर परीला ना भात खायचा होता तर गरम गरम, तर तिला भात देते मी. तिला खूप भूक लागली, ती मगापासूनच मला म्हणत होती आई भूक लागली, तर पण तिला म्हटलं होतं बाई थोड्या वेळ थांब, तर आता तिला नेऊन देते मी भात. कशी झाले खाऊन सांग? छान झालं ना, आमटी घालून पाहिजे वांग्याची आहे बघ देऊ नको. आज ना बाहेर वारं खूप सुटलं होतं, चारच भाकरी करायच्या होत्या, म्हटलं चला आता गॅसवरतीच करावं. खरंच मला गॅसवरती स्वयंपाक अजिबात आवडत नाही. आईनं म्हटलं गरम गरम भाकरी केली तर तुम्हाला मी ताट करून देते, तर आई म्हटलं हो, तर आईनं मी ताट करून देत होते. तर मनूची आमच्या घाई किती, तर मनू माझ्या पायात मध्ये मध्ये करत होती, तिला सुद्धा भूक लागलेली होती. तिचं पण एक टाईम ठरलेलं असतं, आम्ही जेव्हा जेवतो ना त्यावेळेसच तिला भूक लागते. आतमध्ये इतकं गरम होत होतं काय बोलायचं काम नाही, बाहेर रोज दररोज वारात करते त्यामुळे मला इतकं जाणवत नाही, तसंच गरमी पण होती. म्हटलं भाकरी करता करता ना आमच्या मनूला पण जेवायला द्यावं, म्हणजे तिचं ओरडणं बंद होईल. तिला पण चपाती आणि दूध कुसकरून दिलं, तर ती ना छान गुटू गुटू खात होती. खरंच तिला खूप भूक लागली होती.